चला 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 चला
गाव सांगा आणि आपण कुठून आले आपल्या स्टेट आणि मराठा आंदोलन पाठिंबा जाहीर करून स्पोषण स्थळी आझाद मैदानावर आलेलो आहे आणि मनोजदादांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने यावर तोडगा काढावा आणि मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना थांबवण्यासाठी एकच पर्याय आहे, सरकारने लवकरात लवकर जी आर काढून मराठा समाजाला OBC आरक्षण द्यावं ही आमच्या संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे आणि ती समाज सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी ही समाजाच्या आणि मनोजदादा पाटलांच्या वतीने आम्ही सांगितलं जेवणाची सुविधा केली आहे, पाण्याची सुविधा काय सांगा सुविधाबद्दल सांगा काहीतरी समाज महाराष्ट्रातून येणारा पूर्णपणे समाज आज अन्नापासून पाण्यापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण पुरेपूर काळजी ठाणे आणि मुंबईतील मराठा समाज बांधवांनी घेतली आहे आणि एकही मराठा आंदोलनासाठी या ठिकाणी आलेला आहे, कोणत्याही राज्यातून कोणत्याही जिल्ह्यातून तालुक्यातून जरी आला असेल तर या ठिकाणी उपाशी राहणार नाही याची पूर्णपणे काळजी. किती प्रमाणात आहे पाण्याची सोय, किती प्रमाणात आहे आणि जेवणाची त्याचबरोबर किती लोकांसाठी असेल पाण्याची सोय एवढ्या प्रमाणात आहे की एकही बांधव उपाशी किंवा पाण्या वाचून इथं राहणार नाही एवढी पूर्ण जबाबदारी इथल्या मराठा समाजाने घेतलेली आहे आणि सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही आम्ही सरकारला विनंती करतो. कारण की जर पूर्ण मराठा बांधव जर ताकदीने इथे उपस्थित राहिला तर मुंबई बंद व्हायला वेळ लागणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी. जय महाराज.